नमस्कार, मी अनंत कौशल्य। आजच्या लेक्चर मध्ये बघा आपण केमिस्ट्री इन एवढ लाईफ शिकणार आहोत। व्हाट इज केमिस्ट्री? इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स डील स्टडी विथ केमिकल और कंपाउंड, दे कॉल्ड द केमिस्ट्री। ओके ओके सर, केमिस्ट्रीचे पाच प्रकार पडतात: ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, इन्व्हायरमेंटल, फिजिकल आणि ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायोकेमिस्ट्री आणि इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री। सर, हे पाच प्रकार या केमिस्ट्रीचे पडतात। रिपीट मी: ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री आणि इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, हे पाच प्रकारचे केमिस्ट्रीचे असतात। पण याच केमिस्ट्री विषयी आपण काही माहिती बघणार आहोत। केमिस्ट्री इन एवढे लाईफ, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सर या रसायनशास्त्राचा काय उपयोग असतो? ओके, केमिस्ट्री इन एवढे लाईफ असं चॅप्टर असतो आपल्या एनसीईआरटी मध्ये। क्लिअर आहे ना? क्लिअर सर। आपलं जीवन हे संपूर्ण केमिकल वर आधारित आहे। आपण उठल्यापासून झोपेपर्यंत सर जी आणि जन्म घेतल्यापासून मरेपर्यंत सर जी आपण केमिकलचा उपयोग करतो। तर याच केमिकल आपण काय म्हणतो? बेसिक केमिकल ऑफ लाईफ। और जे आपण सर केमिकल दररोजच्या लाईफ मध्ये यूज करतो त्याला सर आपण बेसिक केमिकल असं म्हणतो। क्लिअर आहे ना? क्लिअर सर। त्यामध्ये बायोकेमिस्ट्रीचे पण केमिकल असतात, इनऑर्गॅनिकचे पण असतात आणि ऑर्गॅनिकचे सुद्धा असतात आणि इन्व्हायरमेंटल सुद्धा असतात। आता आपल्याला माहिती की O2 काय? सर ऑक्सिजन। ओके, ऑक्सिजन शिवाय आपलं जीवन पूर्ण होत नाही किंवा आपण जगू शकत नाही। इन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीचा घटक आहे। ओके, नंतर बघा आपलं अन्न बायोकेमिस्ट्रीचा घटक आहे। ओके, आपण जे फर्टिलायझर वापरतो शेतामध्ये इज अ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे काय सर पार्ट असतो। आणि सर एखादी वस्तू किती समय तक टिकते? ओके, हे फिजिकल केमिस्ट्रीचा भाग आहे। ओके ओके सर जी, म्हणून सर आपण आपल्या जीवनामध्ये दररोजच्या लाईफ मध्ये केमिस्ट्रीचा उपयोग करत असतो। तर चला सुरू करू आजचा लेक्चर। ओके, आजचा भाग। चला तर आपण बघा आजच्या लेक्चर मध्ये काही काय शिकणार बघा आपल्या तुम्ही। फूड केमिस्ट्री आपण शिकणार आहोत, मेडिसिनल केमिस्ट्री आपण शिकणार आहोत आणि सर क्लिनिंग सबस्टन्स काय काय असतो आपण शिकणार आहोत। ओके, आपला क्लिनिंग सबस्टन्स माहिती, क्लिनिंग म्हणजे काय असेल? साफ करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी जे केमिकल वापरतात त्याला आपण क्लिनिंग सबस्टन्स असं म्हणतो। तर फूड केमिस्ट्री, इन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, ओके, मेडिसिनल केमिस्ट्री अँड क्लिनिंग सबस्टन्स। ओके ओके सर, तर बघा फूड केमिस्ट्री, ओके, म्हणजे बघा फूड कशा प्रकारे आपलं प्रिझर्व केलं जातं, त्यामध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह येतात। एक्झाम्पल, टुलीन, मेलामाइन, फॉर्मुलिन, एक प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह असतं। नंतर मेडिसिनल केमिस्ट्री, पॅरासिटामोल, ॲस्पिरिन, डिस्प्रिन, ओके, असे अनेक प्रकारचे ड्रग्स या मेडिकल केमिस्ट्री मध्ये येतात। इज अ बायोकेमिस्ट्री। क्लिअर आहे ना? क्लिअर। फार्माकोलॉजी, फार्माकोलॉजी मध्ये सर कशाचा स्टडी केली जाते? ड्रगचा अभ्यास केला जातो। बायोकेमिस्ट्री संपूर्ण स्टडी केली जाते आणि त्यामध्ये फार्माकोलॉजी मध्ये काय केलं जात असं स्टडी ऑफ ड्रग। क्लिअर आहे ना? क्लिअर सर। नंतर असती कॉस्मोलॉजी, ती कॉस्मोलॉजी भौतिक शास्त्राची ब्रांच आहे। डर्मॅटोलॉजी सर जे आपलं, ओके, सौंदर्य चिकित्सशास्त्र, सौंदर्याविषयी सर माहिती या डर्मॅटोलॉजी मध्ये घेतली जाते, स्टडी ऑफ ब्युटी। क्लिअर आहे ना? क्लिअर सर। बा समज मी आली आपकी? ओके सर। तर बघा बेस ऑफ फूड केमिस्ट्री, ओके, न्यूट्रिएंट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि पॉलिमेरिक अमायनो ऍसिड सर हे काय सर बघा बेस ऑफ फूड केमिस्ट्री खूप बेसिक आहे। कार्बोहायड्रेट, प्रोटीन, ओके, फॅट हे सर फूड केमिस्ट्रीचे खूप बेसिक पार्ट असतात। क्लिअर आहे ना? क्लिअर सर। ऍस्पिरिन, सॅलिसिलिक ऍसिड का प्रकार काय सर? इज अ ड्रग, ओके, इज अँटीप्रायोटिक। अँटीप्रायोटिक मतलब काय असतो? इट इज अ केमिकल सबस्टन्स यूज ऑफ रिड्यूस टू पेन ऑर टेम्परेचर, दे कॉल्ड एज अँटीप्रायोटिक। एक्झाम्पल काय? ऍस्पिरिन, पॅरास्टामॉल, एक्झाम्पल अँटीप्रायोटिक। बा समज मी आली आपकी? ओके सर। ॲनालिसिस, दोन प्रकार, नार्कोटिक अँड नॉन नार्कोटिक। नार्कोटिक का मतलब काय? नार्कोटिक का मतलब विथ स्लीपिंग और नॉन नार्कोटिक का मतलब होता है विदाउट स्लीपिंग। क्लिअर आहे ना? क्लिअर सर।
antibiotics, okay? Antibiotic आणि antihistamine, histamine ड्रग भरपूर होतो की ओके सर. antibiotics काय करतं बघा, antibiotics हे बॉडी मध्ये जातं आणि बॉडी मधला पेन रिलीफ करतं, दे कॉल्ड antibiotic. इज अ केमिकल सब्स्टन्स, द यूज ऑफ काय पेन रिलीफ. क्लियर आहे ना? क्लियर सर. antiacidic असतं, antiacid आणि antihistamine हे असतं बघा ऍसिडिटीला. क्लियर आहे ना? क्लियर सर. हिस्टामाइन पासून आपल्या ऍलर्जी कॉज होते आणि तीच ऍलर्जी रिमूव्ह करण्यासाठी काय वापरतो आपण सर? antihistamine वापरतो. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. हिस्टामाइन जर असलं तर antihistamine ड्रग वापरलं जातं. ओके ओके सर. आणि ऍसिड जर वाढलं आपल्या स्टमक मधलं तर antacid नावाचं ड्रग और केमिकल वापरलं जातं. एक्झाम्पल मिल्क ऑफ मॅग्नेशिया और ओमी. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. अँटीसेप्टिक सर. ओके, अँटीसेप्टिक काय करतं बघा, अँटीसेप्टिक सर आपला जी बॉडीच्या बाहेर जखम होते ती रिलीफ करण्याचं काम करतं किंवा स्वच्छ करण्याचं काम करतं. ओके, द अँटीसेप्टिक एक्झाम्पल डेटॉल आणि सेवलॉन. क्लिअर? ओके. टर्मरिक काय असं? टर्मरिक इज अ हळद, इज अ अँटीसेप्टिक. ओके. विनेगर काय? विनेगर पण काय प्रकार? अनेग्लासिस. काय सर? अनेग्लासिस. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. ओके सर. अँटी ऑक्सिडंट. ओके, मिथाइल सॅलिसिलेट. म्हणजे बघा आपण उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक केमिकलचा उपयोग करत असतो. ओके, ड्रग विच गिव रिलीफ फ्रॉम पेन आर कॉल्ड अनेग्लासिस. काय बघा, ड्रग रिलीफ म्हणजे जे असं ड्रग आहे जे पेन पासून रिलीफ करतं दे कॉल्ड एज अनेग्लासिस. दोन प्रकार सर, नार्कोटिक अँड नॉन नार्कोटिक. नार्कोटिक म्हणजे आपण जर ते खाल्लं तर माणसाला झोप येते, नार्कोटिक ड्रग. एक असं नॉन नार्कोटिक ड्रग म्हणजे सर आपण जर ड्रग सेवन केलं तर आपण झोप येत नाही, दे कॉल्ड नॉन नार्कोटिक अनेग्लासिस. आर यस ऑर नो? यस सर. आपल्या भारतामध्ये बघा नार्कोटिक ड्रग सध्या बॅन केलेले आहे. ओके, सध्या आपण नॉन नार्कोटिक ड्रग कमी जास्त करतो. ट्रॅनक्युलायझर हे खूप डेंजर ड्रग असतो की प्रकार, नार्कोटिक ड्रगचा हा प्रकार असतो ट्रॅनक्युलायझर. ज्या माणसाला मेंटल इफेक्ट आहे, ओके, किंवा जनावर आपला विष पाळत तेव्हा सर नॉन नार्कोटिक सॉरी आपलं ट्रॅनक्युलायझर ड्रग वापरलं जातं, नार्कोटिक अनेग्लासिस. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. समझ में आया आपकी बात? ओके सर, तो मिलेंगी अगले लेक्चर में.